आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. देव प्रत्येकाच्या हृदयात आहे जाणणे गरजेचे. भगवंताची भक्ती निस्वार्थी पाहिजे. भागवत संत ननदी. भगवंताची भक्ती निस्वार्थी केली पाहिजे. भक्ती मनपूर्वक करणं गरजेचं आहे असे विचार भागवत संत ननदी यांनी केले. निपाणी तालुक्यातील सुळगाव येथे हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात ते बोलत होते. पुढे बोलताना संत म्हणाले, विहित मार्ग निसिद्ध मार्ग असे दोन मार्ग आहेत. विहित मार्ग म्हणजे पुण्याईचा मार्ग, निसिद्ध मार्ग म्हणजे पापाचा मार्ग. यापैकी पुण्याचा मार्ग चांगला आहे. निष्काम पुण्यकाम करत कराल तर भगवंताची सहज प्राप्ती होईल. जर पापाच्या वाटेला गेला तर नरकाची प्राप्ती होईल. जीवनाला वाईट गती मिळेल म्हणून भगवंताची प्राप्ती करून घेणं गरजेचं आहे. यावेळी मारुती पोवार, श्रेयस पाटील, आनंदा पाटील, योगेश पाटील, सुभाष शिरोळे, विलास मगदूम, रघुनाथ वनिरे, सुभाष पाटील, अण्णासो पाटील, मालुबाई शेळके, वर्षा मगदूम, आऊबाई मगदूम, जनाबाई मगदूम, सुजाता गोरडे, सोनाबाई पोवार आदींसह कोगनोळी, सुळगाव, मत्तिवडे, हदनाळ, आप्पाचीवाडी, सौंदलगा भागातील वारकरी ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूज साठी सुळगावहून अनिल पाटील.